आज आपण इथे आंदोलन केलं, मोर्चा काढला, निवेदन दिलं, राज्य सरकारवर टीका केली, गदारांवर टीका केली. मी यापूर्वी जाहीर केलेलं आहे, जे शिवसेना सोडून गेलेले ते चायना आयटम आहे आणि चायना माल जास्त काळ बाजारात टिकत नाही. जे गेले त्यांच्यावरती जास्त बोलण्यात त्यांना गेले त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत. शिवसेना अधिक जोमानं या पुढच्या कालखंडामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये वाढलेली आहे. तालुक्यातल्या रस्त्यांची वाताहत झालेली आहे. वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत. बाळासाहेब दांगट शिवसेनेचे आमदार होते तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं समन्वयानं काम होत होती, परंतु बाळासाहेब दांगट यांच्यानंतर शिवसेनेचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी झाला नाही. त्यामुळं आजची जी काही दुरावस्था आहे ती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये समन्वयाचा अभाव झालेला आहे, त्यामुळं कामं सगळी ठप्प झालेली आहे. सर्वसामान्य माणसाला शासकीय कार्यालयामध्ये न्याय मिळत नाही, अवहेलना होते, प्रचंड मनस्ताप सहन करावं लागते. या पुढच्या कालखंडामध्ये शिवसेना ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे त्या ठिकाणी अन्यायग्रस्त ठिकाणी धावून जाईल आणि लोकांना, गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.